ची रचना अपने समोर सादर के लिए मित्रों घर संसारापासन भगवंता सृष्टि निर्माण करता पृथ्वी आकाश चंद्र सूर्य पति पत्नी जन्म मृत्यु बरा आणि वाईट जागरण आणि गोंधळ अशी वस्तुस्थिती आहे। तेव्हा या कार्यक्रमामध्ये कलियुगाचा रंगीन जमाना खऱ्याला वाव मिळत नाही असं म्हटलं तरी कधी वावग ठरणार नाही, पण एक समजून घेतलं पाहिजे आपण ज्या विश्वकर्त्याला जन्म देणारी आई आणि बाप हेच आपलं खरं दैवत आहे हे विसरायला नाही पाहिजे। नवीन पिढी बिघडलेली आहे, जन्म देणारे आई बापाला वृद्धाश्रमात पाठवतात आणि सासू सासऱ्याला घरात दहीभात घालतात त्याचं स्वागत करतात, म्हणून विनाशकारी घटना घडते। त्या कोरोना सारखी महामारी सुनामी सारखी लाट भूकंपासारख्या घटना या घडतात त्याचे साक्षीदार आहे आपण, म्हणून मला सांगायचं आहे करिशील चारी धाम नाही जीवाला आराम कर सेवा आई बापाची रे तुला भेटेल तो घनश्याम। माझे गुरुवर्य सोपान कोकाटे कैलासवासी त्यांनी सांगितलं स्वामी या तिनी जगाचा तो आई विना भिकारी त्याला सुद्धा त्याची माया समजली नाही आणि त्या भगवंताला जन्म देणारी माता माझी माता भगिना अशा कार्यक्रमातून अनेक परिवर्तन घडणारे कार्यक्रमातले गीत त्याचे गीतकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गणाला 500 रुपये बक्षीस दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला असाच प्रत्येकाने सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सत्ययुगामध्ये कृष्णाच्या कागाळ्या सांगणाऱ्या गोपिका होत्या गोपाळगडी होते, कारण आपला पूर्ण ही परिसर कलावंताचं माहेर आहे म्हणून सांगावं असं वाटतं मला। आणि तीच गवळण कोमल करण पाटुळे यांनी समोर येऊन गण झाल्यावर गवळणच असते ही धार्मिक विधी आहे आणि त्या गवळणीला तिने साज चढवावा अलंकार घालावा आणि ती गवळण माझ्या रसिक भक्तासमोर सादर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। कोमल करण पाटोळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या गाण्याची सध्या भरपूर अशी हवा आहे गाडी घोंगराची आली थोरल्या भायाची या गाण्याचे मूळ गायक आणि गीतकार सुद्धा विलासजी अटक या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक यांची उपस्थिती या ठिकाणी या कार्यक्रमात लाभले त्यांना विनंती आहे की पुढे रंगमंचापाशी यायचं समोर यायचं आहे आणि रसिकांनी त्यांचं स्वागत टाळ्याच्या कडकडाटात मध्ये झालंच पाहिजे, कारण कोण कलावंत आहे ते लांब थांबून जमणार नाही, कारण कुस्त्याचा फड जमला माझी पैलवान लंगूट नसला तरी चालतं पण तिथं कुस्ती बघत असा बसतो बघा, तर लांब न बघू नका कुस्तीच्या मैदानात या आणि आम्हाला कार्यक्रम करणाऱ्याला आपला आशीर्वाद द्या अशी अपेक्षा व्यक्त करून कार्यक्रमाला सुरुवात। या 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 साजनजी बेंद्रे यांचे मनापासून आभार धन्यवाद। डॉन साहेब म्हणजे त्यांना सगळे डॉन म्हणूनच ओळखतात म्हणून मी सुद्धा आता डॉनच म्हणते आणि मला दोघांनी सांगितलं डॉन म्हटल्यानंतर घाबरायचं नाही, ते फक्त सिस्टीमचे डॉन आहेत, रिअलमध्ये खूप प्रेमळ आहे म्हणून सांगितलं। डॉन भाऊचं मनापासून आभार धन्यवाद, त्यांच्या पूर्ण परिवाराचं माझ्या मनापासून आभार धन्यवाद, या ठिकाणी मला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचं चंदनजी
सुधीर कांबळे आणि साजनजी बेंद्रे साहेब यांना मनापासून आभार धन्यवाद। ऐकिया पुढचा कार्यक्रम। वा बाबा बोला, 33 कोटी देव मगाशी बोलून घेतलेत माहित आहे का? कशी अहो गोंधळ घातलाय ना मगाशी, तुम्ही कुठे गेला होता? घातला की गोंधळ मग हाय का नाही? होय अहो मग गोंधळ किती सुंदर बोलवला माहित आहे का? 33 कोटी देव बोलवले। होय होय सर्वांचा लाडका देव श्री गजानन गणपती सुद्धा कार्यक्रमाला आलेले आहेत। आलेले मग मला सांगा, जुन्या माणसाची मन आहे तशा कशी? पीठ तिथं चालू नाही, चहा तिथं गाळा नाही आणि गण तिथं गवळा नाही। वा बाबा गवळण म्हणायची कुणी असं म्हणायचंच नाही, कारण हे म्हणजे कलावंताचं माहेर घर आहे। कुणी भी म्हणाल माहित आहे, म्हणून आता तुम्ही काय करा, काय करू, गवळण आपलंच म्हणावं लागेल। असं आहे का? गवळण कशी आली पाहिजे? I'm not afraid।